कोपरखंडे सेक्टर 14 येथे राहणाऱ्या श्रीमती विणा अशोक भोगले या व्यवसायाने ब्युटिशियन आहेत. त्यांनी त्यांचे पती श्री अशोक भोगले ह्यांचे मृत्यूपश्चात अवयव दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांना आमचा सलाम. सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे श्री अशोक भोगले हे स्वतः आईवडिलांचे छत्र लहानपणीच हरवल्यामुळे अनाथ म्हणून वाढले, पण आपल्या मृत्यूपश्चात सामाजिक जबाबदारी पार पाडत अवयवदानाच्या माध्यमातून इतरांच्या झोळीत अनाथ न होण्याचे दान देऊन गेले. माझं नाव वीणा अशोक भोगले, माझे मिस्टर अशोक शंकर भोगले. आम्हाला दोन मुलं आहेत. माझे मिस्टर रिअल इस्टेट एजंटचं जॉब करायचे आणि ते मनसेमध्ये कार्यकर्ता होते. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यांनी 2010 इलेक्शनसुद्धा लढले. सप्टेंबरच्या महिन्यात संडे होता, 9 तारीख. ते घरीच होते 4-4:30 वाजेपर्यंत. त्यांचे मित्र आलेले मुंबईवरून. मग तिथून ते त्यांच्या दुसऱ्या मित्राकडे गेले सेक्टर 1 त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. राजूभाऊ करून होते. तिथे गेल्यानंतर त्यांना कसं तरी व्हायला लागलं. तर त्यांना म्हटले ते की मला घरी सोडा, मला कसं तरी होतो आहे. तर त्यांनी त्यांच्या 4-व्हीलरमध्ये बसवलं. ज्ञानविकासपर्यंत आले. त्याच्यानंतर त्यांना चक्कर आली. मग त्यांनी साई स्नेहा दीपमध्ये नेलं. तिथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं. तिथे समजलं की ब्रेन हॅमरेज झालेलं आहे. मग तिथून आम्ही शिफ्ट करून अपोलो हॉस्पिटलमध्ये नेलं. सकाळी 10 डॉक्टर आले. त्याच्यानंतर ते आम्हाला बोलले की त्यांचं ब्रेन डेड झालं आहे, काही करू शकत नाही. ही माझ्यासाठी फार मोठी धक्कादायक गोष्ट होती. काय करावं मला सुचत नव्हतं. अवयवदानाची माहिती होती त्यांना. त्यांची इच्छा होती की उद्या माझं काही झालं तर माझी जे काही गोष्ट कोणाच्या कामी येत असेल ते द्यावं. मग आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला की जेवढे अवयव दान करता येईल ते दान करायचे. मग डॉक्टराच्या सल्ल्याने दोन्ही डोळे, दोन्ही किडनी, लिव्हर, हार्ट, स्किन हे सगळं दान केलं गेलं. हे मी दान करताना सर्वांनी मला भरपूर प्रश्न विचारले की तुम्हाला ह्याचं काय भेटलं, किती पैसे भेटले. पण हे आम्ही पैशासाठी केलं नाही, तर आम्ही दान म्हणून केलेलं आहे. आणि हे दान केलेल्या गोष्टीचं पैसे भेटत नाही हे सगळ्यांना माहिती पाहिजे. ते दान करून मी त्यांची इच्छा पूर्ण केलेली आहे. बाकी त्यांच्या म्हणजे त्याच्यासाठी मला काय बेनिफिट व्हावं ह्याचं काही मला उद्देश नव्हता. समाजाला बेनिफिट व्हावा, गरजू लोकांना जीवन मिळावं हेच माझा उद्देश होता. मला माहीत नाही माझे मिस्टरांचं अवदान कोणाला गेलेत ना. त्यांना माहिती नाही आहे की माझ्या मिस्टरांचं अवदान त्यांना भेटलं आहे. फक्त मला एवढं माहिती आहे की माझे मिस्टर सर्वांमध्ये जिवंत आहेत. आणि मी हे म्हणायचं आहे मला की ज्याचं पण असं कोणाचं प्रसंग येईल त्यांनी हे काम खुशीने करावं. आपले जे काय अवदान असेल, देण्यासारखे असेल, तर लोकांना नक्की द्यावं. कारण आपण नाहीतरी ते जाळूनच ठेवणार आहेत. त्यापेक्षा का ना दान केल्याने काय फरक पडतो आहे. कोणाच्या तरी उपयोग येणारी गोष्ट जर द्यायचंच असेल तर का नाही देऊ, असं माझं बोलायचं उद्देश आहे. जर आपल्याबरोबर कधी असं प्रसंग आला की बाबा आपल्या घरातल्या कुठल्या व्यक्तीला असं ब्रेन हॅमरेज झालं आहे की त्याच्या अंगाचे जे पार्ट्स कोणाला देऊ शकतो आहे आपण, तर मी म्हणते देऊन टाकावं. कारण की असे खूप गरजू लोक असतात की त्यांना ही गोष्ट दिली तर ते पूर्ण आयुष्य पुन्हा जगू शकतात. माझे मिस्टर आता गेलेत आमच्यामधून, पण ते 7 जणांमध्ये जिवंत आहेत. काही लोकांना असं म्हणजे गैरसमज असतं
की आपल्या म्हणजे शरीराची चिरफाड झाली किंवा कुठली गोष्ट मतलब आपल्या शरीरातून काढली गेली तर आपलं म्हणजे स्वर्गात स्थान भेटणार नाही असं काही नसतं. उलट आपल्याला तिथे स्वर्गच भेटतं. हे सगळं अंधविश्वास असतं की असं केल्याने असं होणार असं काही नसतं. अवयवदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे माझ्या मते. जर असं सर्वांना जमत असेल तर सगळ्यांनी करावं अशी माझी इच्छा आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाचा अंत हा अटळ आहे. आयुष्याच्या पायरीवर मृत्यू हा शेवटचा टप्पा आहे. वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी हा टप्पा ते लांबू शकतं थांबू शकत नाही. शरीर हे नश्वर आहे आणि मृत्यूनंतर सर्व काही नष्ट होते. परंतु अवयवरूपी दानातून आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्तित्व आपल्यासोबत सतत राहील हा विचार मनात ठेवत अंधश्रद्धेला बळी न पडता आपले वैयक्तिक दुःख न कवटाळता चांगुलपणा दाखवत ह्या कुटुंबांनी अवयव दान करण्याचा उदात्त निर्णय घेतला. त्यांच्या ह्या उदात्त निर्णयाने काही गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांना नवजीवन मिळाले. त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण झाला. अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हा विचार मनात रुजवत मानवता व सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या प्रिय व्यक्तींचे अवयव दान करण्याचा निर्णय निस्वार्थीपणाने घेणाऱ्या ह्या सर्व कुटुंबांना आमचा मानाचा मुजरा.